कोरोनाच्या जागतिक संकटामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले होते आणि त्यातच आपल्या सर्वांचे श्रद्धास्थळ असलेली मंदिरे बंद करण्यात आली होती. मंदिरे बंद करण्यामागे फक्त जनता जनार्दन गर्दीत जाऊ नये, प्रत्येकांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि मंदिरामधून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला अशी ओरड होऊन आपली दैवते बदनाम होऊ नये अशा अनेक सामाजिक कारणांसाठी मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर तब्बल 8 महिन्यानंतर राज्यातील मंदिरे काही नियम अटी पाळून उघडण्याचा निर्णय सरकारने दिला. अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र वाडे बोलाई येथील बोलाई मंदिरामध्ये नुकताच अभिषेक व धार्मिक विधी उरकून हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी पोलीस पाटील सौ सुषमा दर्शन चौधरी यांच्या हस्ते अभिषेक करून खुली करण्यात आली. याप्रसंगी चेअरमन विठ्ठल गावडे, अध्यक्ष सीताराम गावडे, संचालक तुकाराम शिंदे, रवींद्र गाडेकर, संजय चव्हाण, दादा भोर, गुरव मल्लारी, भगवान राहुल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे.